नमस्कार, मी नितीन सोमोरे, दैनिक कॅप्चर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. गेल्या मार्च 2020 संपूर्ण देशभरात कोविड-19 प्रादुर्भावामुळे ताळेबंदी लावण्यात आली होती. या सत्राची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला होता. या दरम्यान कोणतीही ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली नव्हती, तरी देखील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागले. कोविडच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि अशा या परिस्थितीत विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणूक करणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. जर परीक्षाच झाली नाही तर मग परीक्षा शुल्क कशासाठी? असा प्रश्न अभाविपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत बैठक उधळून केला आणि विद्यार्थी हिताचे निर्णय करावे अशी मागणी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. या मागणीसाठी कार्यकर्ते आज सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनिकेत कॅन्टीन या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी मोर्चा काढला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिवाजी सभागृहामध्ये सुरू असणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून ही बैठक उधळून लावली. शुभम भुतकर, महानगरमंत्री अभाविप पुणे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्च 2020 पासून संपूर्ण देशभरामध्ये कोरोनामुळे ताळेबंदी लावण्यात आली होती आणि त्या दरम्यानच्या परीक्षा विद्यापीठाने न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला होता. परंतु त्या परीक्षेचा शुल्क विद्यापीठाने घेतला होता आणि या वातावरणामध्ये एकंदरीत संपूर्ण समाजामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट असताना विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करताना दिसत होतं. याच अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावलेली आणि ही बैठक उधळून आम्ही अशी मागणी केलेली आहे की पुणे विद्यापीठाशी संलग्न असणारे सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क वापस करा, अन्यथा यापेक्षाही अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते करणार. आज आम्ही बैठक आता